राज्य सरकार एकीकडे हिंदूंना घाबरवतं, दुसरीकडे संरक्षणाची असे वारिस पठार आम्ही मागे घ्या ना कॅमेरा, 100 कोटीचे विषय आहे, 50 जण इथं जे 50 जण आहे त्याला आव्हान आहे, खुले आव्हान आहे या वारिस पठाणला जो देशद्रोहीचे वक्तव्य करतो। आणि या वारिस पठाणला एकच सांगू की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची वंशज आहे, आम्ही महाराणा प्रतापाच्या वंशज आहे, आम्ही राशी लक्ष्मीबाई झाशीच्या वंशज आहे, आम्ही खऱ्या देशभक्तांच्या वंशज आहे। आणि असे काही देशद्रोही आमच्या पुढे काही करू शकणार नाही। फक्त केंद्र सरकार म्हणजे आम्हाला राज्य सरकारची केविलवाणी परिस्थितीचं दुःख वाटतं की राज्य सरकारनं आतापर्यंत त्याला बंदी घातली पाहिजे होते, त्याच्या तोंडाला खरं तर विळखा घालून त्याच्या हातकड्या घालून त्याला जेलमध्ये पाठवलं होतं पाहिजे होतं। कारण ही भूमी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे, अशा हरामखोर देशद्रोहाच्या नालायक वारिस पठाणची नाही आहे। ज्याला ज्याचा स्वतःचा आता पता नाही त्याचं सुद्धा आता कार्ड चेक करण्याची गरज आहे की हा देशातला आहे का देशाच्या बाहेरचा आहे, ही चेक करण्याची वेळ आलेली आहे। आणि त्यामुळे हा हिंदू पूर्णपणे जागी झालेला आहे असा बाहेर देशातून येऊन जर वारिस पठाण सारखा जर कोणी इथं वक्तव्य करत असेल तर निश्चित याची पूर्ण जाणकारी होऊन याला देशाच्या बाहेर हाकलण्याची आम्ही विनंती राज्य सरकारला करतो। Yeah, what?
भारत।